सिद्दीकी यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. निशांत सिद्दीकींच्या भेटीवेळी अजित पवार आणि पटेल हे देखील उपस्थित होते. भेटीच्या दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामधील तपासाची माहिती देखील घेण्यात आली. कालच्या ट्विटनंतर झिशान सिद्दीकी सागरवर फडणवीसांच्या भेटीला. झिशान सिद्दीकी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. झिशान सिद्दीकी यांच्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल देखील सागर बंगल्यावर दाखल झाले. माझ्या वडिलांनी निष्पाप लोकांच्या घरांच्या रक्षणासाठी जीव गमावला असं झिशान सिद्दीकी यांनी ट्विट केलं होतं. त्यामुळे एसआरएच्या वादातून बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचे संकेत झिशान सिद्दीकी यांच्याकडून देण्यात आलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. झिशान सिद्दीकींचं 2 दिवस मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे महत्वाचं ट्विट. झिशान सिद्दीकींच्या ट्विटचा नेमका अर्थ काय? बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे एसआरएचाच मुद्दा असण्याची अधिक शक्यता आहे का? मुंबई पोलिसांकडून तपासातील माहिती जाणून घेतल्यानंतर झिशान यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटमुळे चर्चेला उधाण.